सरकार JNPT मुंबई व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम संपन्न। प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या नर्सिंग सहाय्यक प्रशिक्षण लाभार्थींसाठी CSR JNPT मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2021 हे 2 दिवसीय कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे व नर्सिंग सेवा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी सहान अलिबाग येथे संपन्न झाले। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी CSR JNPT मुंबईचे श्री जालंधर सातपुते, JNPT CSR ऍडवायझर, जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, ॲडव्होकेट नीला तुळपुळे, श्री भगवान नाई, बोर्ड मेंबर डॉक्टर विनायक पाटील, डॉक्टर राजाराम मायप्पा फुलवान, श्री संजय राऊत व श्री विजय कोकणे संचालक, सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जनशिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण, अकाउंट मॅनेजर सौ कल्पना म्हात्रे, सौ सुकन्या नांदगावकर सहायक कार्यक्रम अधिकारी व रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रशिक्षणात कार्यरत स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला। सदर 2 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण या विषयावरती सदर कार्यक्रमास उपस्थितांना डॉक्टर नितीन गांधी, डॉक्टर हेतल गुजराती दंतरोग तज्ञ, डॉक्टर हर्ष गुजराती कान नाक घसा तज्ञ, डॉक्टर राजाराम मायप्पा फुलवान सरस नर्सिंग होम वायशेत, डॉक्टर अमोल भुसारे मानसोपचार तज्ञ, डॉक्टर महालिंग क्षीरसागर सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, डॉक्टर ओजस्विनी कोतेकर स्त्रीरोग तज्ञ व सल्लागार, सौ प्रिया कर्णिक व्यवस्थापक डॉक्टर सरोज तांबोळी हॉस्पिटल व ॲडव्होकेट नीला तुळपुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे। शरीर शास्त्राची रचना रूपरेखा समजताना पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मिलनाने स्त्री पुरुषाच्या मिलनाने गर्भाशयामध्ये आमच्या लक्षात आला आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं आमच्या सगळ्या बाजूरोग तज्ञांच्या की लहान मूल हे मोठी माणसं काय करतात हे बघत असत। प्रत्येक नर्सिंग होम मध्ये लेबर रूम मध्ये काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे, काय काय ट्रेज असणं आवश्यक आहे, तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर जे नेसेसरी ट्रेज आहे लेबर रूम मध्ये असावे त्याचं इथे 4 आहे की सामान्य दवाखान्यातील जी सादर सामग्री असते त्याची पूर्वतयारी कशी करायची किंवा जे आता स्वयंसेवक आहेत किंवा जे नर्सिंगला ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे। आपण एक ओपीडी मध्ये आहोत, बघितलं तर आता 5 बिंदू असेल तर आपल्याला डोळ्याचा दाब मोजणं पण तितकंच महत्वाचं असतं। सो आता आम्ही जर तुम्ही बघितलं तर इथे लाईट आहे, हा लाईट आम्ही निळा करतो, आम्ही डोळ्यामध्ये स्टेन करतो आणि आम्ही ह्याच्यातर्फे 9-10 महिन्यानंतर बाळाला जे आपण गोष्टी करतो ते नरम बटाटा उकडलेला बटाटा उकडलेला तांदूळ काही फळांचं घर काढून देऊ शकता, तुम्ही मिक्सरला लावून तुम्ही डाळ भात वगैरे देऊ शकता, बरडी फाणूस देऊ शकतो, आपण सूप वगैरे देऊ शकतो तुम्ही। नमस्कार, आता आपण तोंडावर करून घेणार आहोत जे कानना घशासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतात त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्याची आपण आता काढून घेणार आहोत एका पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट सारखी। आपण आज वर्कशॉप नर्सिंग साठी काय प्रिपरेशन लागतं किंवा काय पुढे बाद माहिती असाव्यात किंवा आपण नर्सिंग सर्वप्रथम मी आभारी आहे जनशिक्षण कल्याण समितीचं, त्यांनी मला या ठिकाणी येण्याचं आमंत्रण केलं व मला मानसन्मान केला। विनामूल्य कोणतीही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्याला क्षमा मागतो कारण मला वसेवर नाही यावं लागलं, त्याच्यामुळे थोडस ट्रॅफिक आणि याच्यामध्ये थोडा वेळ झाला। सन्माननीय प्रचंड कार्य असल्याने एवढा सिंपल एक साध्या फोनवर लगेच तयार झाले आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांचा आभारी आहे।